शब्द आहे आपला, एक दिवस असं पण आणणार ज्यांना आमची किंमत नाही ना। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर। मी आलो आहे पुन्हा एक नवीन स्टेटस घेऊन। तर मित्रांनो, या स्टेटसला लागणारं जे काही मटेरियल आहे ते सर्व मटेरियलची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। तर मित्रांनो, या स्टेटसला क्रिएट करण्यासाठी तुम्हाला दोन अप्लिकेशनची गरज पडेल। ते म्हणजे एक म्हणजे कॅपकट। तर मित्रांनो, कॅपकट हे ॲप आपल्या इंडियामध्ये बॅन झालेलं आहे। तर मित्रांनो, या कॅपकटची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये नाही दिली आहे, ते लिंक मी टेलिग्राम चॅनलवरती टाकलेली आहे आणि टेलिग्राम चॅनलवरची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे। टेलिग्राम चॅनलवरती मी कॅपकट ॲप हे पिन करून ठेवलेलं आहे, तुम्हाला तिथून हे डाउनलोड करता येईल। त्यानंतर मित्रांनो, आणखी एक ॲपची गरज पडेल, ते म्हणजे मित्रांनो तुमचं जे दुसरं ॲप आहे ते आहे टर्बो VPN। तर VPNची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तुम्ही तिथून डाउनलोड करू शकता। तर हे झाल्यानंतर मित्रांनो, VPNमध्ये जायचं, नेट ऑन ठेवायचं, तुमचा डाटा जो आहे तो ऑन ठेवायचा। VPNमध्ये आल्यानंतर इथे टॅप टू कंटिन्यूचं ऑप्शन दिसेल, त्यावर क्लिक करायचं। तर मित्रांनो, हे थोडं ॲनालाइज होईल। हे कम्प्लिटली ॲनालाइज झाल्यानंतर मित्रांनो, इथे थोडी ॲड येईल। तर ही ॲड पूर्ण पाहणं झाल्यानंतर इथे वरती एक ऑप्शन खुलेल क्रॉसचं, त्यावर क्रॉसवर क्लिक करायचं आणि पूर्ण बॅक येऊन जायचं। बॅक आल्यानंतर मित्रांनो, VPN ऑन झालेलं आहे। त्यानंतर डायरेक्ट मित्रांनो आता कॅपकट ॲप्लिकेशनमध्ये जायचं। त्या ॲप्लिकेशनमध्ये आल्यानंतर इथे तुम्हाला वरतं न्यू प्रोजेक्टचं ऑप्शन दिसेल, त्यावर क्लिक करायचं। न्यू प्रोजेक्टच्या ऑप्शनमध्ये आल्यानंतर मित्रांनो, इथे बाजूने फोटोचं ऑप्शन दिसेल, त्यावर क्लिक करायचं। फोटोमध्ये आल्यानंतर मित्रांनो, तुम्ही ज्या फोल्डरमध्ये मी जे तुम्हाला PNG दिले आहे त्या डाउनलोड केल्या असतील, त्या फोल्डरमध्ये येऊन तिथून ह्या PNG स्टेप बाय स्टेप ॲड करायच्या। तर मित्रांनो, ह्या स्टेप बाय स्टेप ॲड करण्यासाठी इथे मी तुम्ही अगोदर सॉन्ग ऐकून घ्यायचं। सॉन्ग ऐकल्यानंतर कशा PNG येते त्या ॲड करायच्या। तर मित्रांनो, मी पहिली PNG ॲड केलेली आहे। त्यानंतर इथे बघा, खाली साऊंडचं ऑप्शन दिसतं आहे खाली डाव्या हातावर, तर तिथून आपल्याला सॉन्ग ॲड करायचं आहे। तर साऊंडवर क्लिक करायचं, त्यानंतर साऊंडवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो, इथे तुम्हाला फ्रॉम डिवाइसवर क्लिक करायचं आहे। फ्रॉम डिवाइसवर क्लिक केल्यानंतर तुम्ही जे काही साऊंड डाउनलोड केले आहे तर ते सॉन्ग इथे तुम्हाला मिळून जाईल। त्यानंतर जे सॉन्ग आहे तिथे प्लस आयकॉनवर क्लिक करायचं, तर तुमचं सॉन्ग इथे ॲडजस्ट झालेलं आहे। त्यानंतर मित्रांनो, सेकंड इमेज ॲड करायची, म्हणजे PNG इमेज। तर इथे प्लस आयकॉन दिसतं आहे, या प्लस आयकॉनवर क्लिक करायचं। प्लस आयकॉनवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो, दुसरी जी इमेज आहे तुमची लिरिकलवाली, ती इमेज ॲड करायची, ती ॲड झालेली आहे। त्यानंतर याचप्रमाणे बाकी इमेज प्लस आयकॉनवर क्लिक करत आणि तुमच्या स्टेप बाय स्टेप इमेज ज्या आहे त्या ॲड करायच्या। तर बघा मित्रांनो, ह्या इमेज ॲड मी या प्रकारे करत आहे। इथे खाली जे तुम्हाला ऑप्शन दिसतं आहे प्लस आयकॉनवर उजव्या हातावर, सॉरी, तर उजव्या हातावरचं जे प्लस आयकॉन आहे ते प्लस आयकॉनवर क्लिक करायचं आणि इमेज ॲड करायची। त्यानंतर मित्रांनो, इथून जे वरून तुम्हाला जे प्लेबॅकचं सॉन्गचं ऑप्शन दिसतं आहे ते क्लिक करून, ते एक वेळा तुम्ही सॉन्ग ऐकून तुमचे जे लिरिक्स आहे ते कुठे कुठे येते ते ऐकून तिथून हे कट करून घ्यायचे किंवा त्याला कमी करून घ्यायचं तिथपर्यंत, म्हणजे जिथे तुमचे लिरिक्स एंड होते तिथपर्यंत येऊन हे कमी करून घ्यायचं। तर तुमचं हे कम्प्लिटली होऊन जाईल मित्रांनो। हे बघा, हे कम्प्लिटली झालेलं आहे। त्यानंतर मित्रांनो, आता आपल्याला इथे इमेज ॲड करायची आहे। तर इमेज ॲड करण्यासाठी मित्रांनो बघा, आता इमेज ॲड करण्यासाठी तीच प्रोसिजर अप्लाय करायची आहे आपल्याला। तर मित्रांनो, इमेजवर क्लिक करायचं, पहिली जी इमेज आहे आपली छोटी आहे, त्यानंतर दुसरी इमेज जी आहे दुसऱ्या इमेजवर क्लिक करून, तिसऱ्या इमेजवर क्लिक करून मित्रांनो हे दोन बोटांनी थोडी छोटी करायची, जे लिरिक्स जे आहे ते थोडे खूप जास्त मोठे दिसत आहे हे करायचं। त्यानंतर मित्रांनो, हे कम्प्लीट झाल्यानंतर इथून बॅक यायचं डाव्यातून। त्यानंतर मित्रांनो, इकडे बॅक आल्यानंतर इथे तुम्हाला खाली खूप सारे ऑप्शन दिसेल, खूप सारे ऑप्शनमध्ये पूर्ण राईट हँड उजव्या हातावरचं इथे तुम्हाला फॉर्मॅटचं ऑप्शन दिसेल। फॉर्मॅटच्या ऑप्शनमध्ये येऊन मित्रांनो इथे बघा, फॉर्मॅटच्या ऑप्शनमधून इथे तुम्हाला रेशो दिसेल 3:4, तर तो सिलेक्ट करायचा। तर हा सिलेक्ट झालेला आहे मित्रांनो। त्यानंतर इथून बॅक यायचं, बॅक आल्यानंतर बघा मित्रांनो, हा 3:4 रेशोमध्ये पूर्ण लिरिक्स तुमचे ॲड झालेले आहे सॉन्गनुसार। बघा, तर हे झालेलं आहे मित्रांनो। त्यानंतर पुन्हा इमेज ॲड करायची, तर प्लस आयकॉनवर क्लिक करायचं। मी हे इमेज आणि सर्व PNG मित्रांनो खाली जी लिंक दिलेली आहे, सॉरी, खाली जे लिंक दिलेली आहे त्या लिंकवर तुम्हाला त्या एका फाईलमध्ये हे सर्व इमेजेस झिप फाईल आणि सॉरी सर्व इमेजेस मिळून जाईल तिथे। तर मित्रांनो इमेज ॲड करण्यासाठी ही प्रोसेस अप्लाय करायची। इमेज ॲड झाल्यानंतर मित्रांनो, तुमचं सॉन्ग जिथंपर्यंत येतं आहे तिथंपर्यंत या इमेजला आणायचं आणि त्यासोबतच इमेजवर क्लिक करून दोन बोटांनी मित्रांनो ही इमेज जे आपण रेशो घेतला आहे त्या रेशोमध्ये ही इमेज ॲडजस्ट करायची। तर बघा मित्रांनो, हे एवढं कम्प्लीट झालेलं आहे। त्यानंतर मित्रांनो, सॉन्ग ऐकून तुम्ही
एक वेळा पुन्हा सॉन्ग ऐकून तुमचा एक बीट येतोय फोटोसोबत, तिथे येऊन मित्रांनो इमेज स्प्लिट करायची. इमेजवर क्लिक केल्यानंतर खाली स्प्लिटचं ऑप्शन खुलते, त्यावर स्प्लिट करायचं. तर इमेज स्प्लिट झालेली आहे मित्रांनो. हे बघा आता तुमचं कम्प्लिटली पूर्ण जे काही आपल्याला इमेजेस लागणार होत्या त्या इमेजेस पूर्ण या स्टेटसमध्ये पूर्ण अपलोड झालेल्या आहेत. त्यानंतर मित्रांनो आपल्याला ॲनिमेशन द्यायचे, तर फर्स्ट इमेजवर क्लिक करायचं. इथं खाली मित्रांनो ॲनिमेशनचं ऑप्शन खुलेल. इमेजवर क्लिक केल्यानंतर त्यावर क्लिक करायचं. तुमचा डाटा ऑनच ठेवायचा. त्यानंतर मित्रांनो इथे तुम्हाला ऑप्शन दिसेल इन आउट अँड कॉम्बो, तर तुम्ही कॉम्बोवर क्लिक करायचं. कॉम्बोमध्ये आल्यानंतर मित्रांनो इकडे खूप सारे ॲनिमेशन दिसणार तुम्हाला, त्यातलं तुम्ही कोणतंही लावू शकता. पण मित्रांनो आपला ॲटिट्यूड स्टेटस आहे त्यामुळे आपण थोडे हटकेच ॲनिमेशन लावूया. तर मित्रांनो ॲनिमेशन लावायची पद्धतसुद्धा सोपी आहे. इमेजवर क्लिक करायचं, ॲनिमेशनवर क्लिक करायचं, कॉम्बोमध्ये जायचं आणि कॉम्बोमधले थोडे फर्स्ट पहिले जे ॲनिमेशन आहे ते पहिले ॲनिमेशन सोडून थोडे 2D वाले ॲनिमेशन लावायचे, 3D वाले नाही. पूर्ण इमेज जे ब्लॅक कलरच्या ज्या PNG इमेज आहे त्याला पूर्ण 2D ॲनिमेशन लावायचे. तर बघा मित्रांनो हे ॲनिमेशन मी लावत आहे स्टेप बाय स्टेप. तुम्हाला जे वाटते तुम्ही ते लावू शकता असं काही नाही. पण ॲटिट्यूड स्टेटसला मित्रांनो 2D ॲनिमेशनच चांगले दिसतात. तर बघा मित्रांनो हे ॲनिमेशन कम्प्लिटली लागलेले आहे. त्यानंतर मित्रांनो आता आपल्याला जे बघा मी तुम्हाला एक वेळा दाखवतो, पूर्ण कम्प्लिटली ॲनिमेशन लागलेले आहेत. इथे कुठल्याही प्रकारचा कीचा वापर करायचा नाही आहे आपल्याला. इथे डायरेक्ट ॲनिमेशनवर क्लिक केलं की तुमच्या ज्या इमेजला ॲनिमेशन लागतो. त्यानंतर मित्रांनो हे जी स्प्लिट केलेली फर्स्टवाली इमेज आहे त्यावर क्लिक करायचं, तिला आपल्याला ॲनिमेशन द्यायचं. तर तिला आणि तिच्यावर क्लिक करून ॲनिमेशनमध्ये जाऊन मित्रांनो इथे कॉम्बोवर नाही तर इन ॲनिमेशनवर क्लिक करायचं. इनमध्ये येऊन मित्रांनो इकडे पूर्ण उजव्या हातावर यायचं. इथेसुद्धा खूप सारे ॲनिमेशन आहे. त्यानंतर मित्रांनो इथे तुम्हाला ऑप्शन दिसेल Shake 3. बघा Shake 3 वर क्लिक करायचं आणि हे जे ड्युरेशन आहे ड्युरेशन पूर्ण हाय करायचं. मित्रांनो ड्युरेशन पूर्ण हाय केल्यानंतर बघा मित्रांनो तुमचा जो इफेक्ट आहे तो ॲनिमेशन जे आहे ते थोडं स्लो प्रकारे लागलेलं आहे. त्यानंतर मित्रांनो आता हे जे सेकंड इमेज आहे आपण स्प्लिट केली त्यावर क्लिक करायचं. त्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो इथे तुम्हाला पुन्हा ॲनिमेशनवर क्लिक करायचं. ॲनिमेशनमध्ये जाऊन इथे इन ऑप्शनवर क्लिक करायचं. इन ऑप्शनमध्ये येऊन मित्रांनो पुन्हा पूर्ण लास्टमध्ये यायचं. इथे तुम्हाला अगोदर तुम्ही Shake 3 इफेक्ट लावला होता, आता तुम्हाला Shake 1 इफेक्ट लावायचा आहे. Shake 1 वर क्लिक करायचं आणि ड्युरेशन जेवढा आहे तेवढंच ठेवायचं आणि इथे राईट क्लिक करायची. तर बघा मित्रांनो हा तुमचा इफेक्ट कम्प्लिटली लागलेला आहे. तुमचं बीट स्टेटस जे ॲटिट्यूड आहे ते कम्प्लिटली बनून तयार आहे मित्रांनो. आता थोड्या काही स्टेप्स राहिलेल्या आहे त्या आता आपण पूर्ण करूया. तर त्यासाठी मित्रांनो बघा आता त्यासाठी मित्रांनो इकडे एकदम स्टार्टिंगची जी इमेज आहे स्टार्टिंगच्या इमेज जे इमेज लागलेली आहे आपल्याला त्यावर क्लिक करायचं. तिथे मित्रांनो इफेक्टचं ऑप्शन दिसेल खाली इफेक्टमध्ये येऊन मित्रांनो इकडे मूड नावाच्या ऑप्शनमध्ये यायचं. मूड नावाच्या ऑप्शनमध्ये आल्यानंतर मित्रांनो इकडे खाली येतं, तिथे तुम्हाला उजव्या हातावर एक ऑप्शन दिसेल, दिसल्यावर तुम्हाला समजूनच जाईल मित्रांनो. त्यावर क्लिक करायचं. त्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो राईट क्लिक करायचं. राईट क्लिक केल्यानंतर त्याला ते जे आपण लेअर जे दिसते त्या इफेक्टची त्या लेअरला धरून ठेवायचं, एकदम कमी लास्टपर्यंत आणायचं आणि त्या लेअरला बघा मित्रांनो पुन्हा त्या लेअरवर क्लिक करायचं. बघा मित्रांनो जे सेकंड इमेज जी होती आपली त्या इमेजच्या स्टार्टिंगला तो इफेक्ट लावायचा आहे, फर्स्ट आलेला नाही. तर हे झालेलं आहे मित्रांनो. त्यानंतर फर्स्टची इमेज होती त्याच्या एकदम स्टार्टिंगला यायचं. स्टार्टिंगला आल्यानंतर मित्रांनो इथे तुम्हाला पुन्हा एक ऑप्शन दिसते ओव्हरलेचं, तर ओव्हरलेवर क्लिक करायचं मित्रांनो. ओव्हरलेमध्ये आल्यानंतर मी ही जी PNG आहे ही PNGसुद्धा त्याच फाईलमध्ये टाकतो आहे. त्यानंतर मित्रांनो ही PNG थोडी 2 बोटांनी छोटी करायची आणि इकडे खालच्या साईडने ॲडजस्ट करायची. तर बघा मित्रांनो हे झालेलं आहे. त्यानंतर जी लेअर आहे त्या लेअरवर क्लिक करायचं आणि धरून ठेवायचं आणि थोडं पुढे आणायचं आणि तुमचं जे आहे ते लागलेलं राहील स्टार्टिंगला इमेजपासून. तर हे बघा आता पूर्ण ही लेअरवर क्लिक करून जे थोडं इमेजच्या मागच्या साईडने लेअरच्या मागच्या साईडने क्लिक करून हे वाढून घ्यायची पूर्ण शेवटपर्यंत. तर बघा मित्रांनो तुमचं हे सुद्धा झालेलं आहे. त्यानंतर बघा मित्रांनो तुमचं इफेक्ट कम्प्लिटली लागलेलं आहे जे मी सांगितले होते ते. बघा मित्रांनो त्यानंतर इथे हे जे कॅपकटचं ऑप्शन येतं आहे इथे खाली जो ब्लॉक दिसतोय त्यावर क्लिक करायचं आणि डिलीट करायचं मित्रांनो. त्यानंतर तुमच्या व्हिडिओमध्ये कधीही हे कॅपकटचं जे
लोगो आहे तो येणार नाही एंडिंगला। तर मित्रांनो याप्रमाणे तुम्ही जर कराल तर तुमचं कंप्लीट होऊन जाईल। त्यानंतर मित्रांनो व्हिडिओ एक्सपोर्ट करण्यासाठी एकदम सोपी पद्धत आहे। व्हिडिओ एक्सपोर्ट करणेसुद्धा इथे तुम्हाला वर ऑप्शन दिसतंय मित्रांनो ॲरोचं, बघा ॲरोवर क्लिक करायचं। ॲरोवर क्लिक केल्यानंतर फ्रेम रेट ठेवायचं मित्रांनो 60 FPS। त्यानंतर इथे एक्सपोर्टवर क्लिक करायचं। मी आधीच एक्सपोर्ट केला आहे मित्रांनो, तर तुमचं स्टेटस कम्प्लिटली बनून तयार राहील मित्रांनो। व्हिडिओ कसा वाटला आहे नक्की कमेंट करून सांगा, आणि अशाच नवनवीन स्टेटस एडिटिंगसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब